श्री शांति ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा 424वा षष्ठी महोत्सव येत्या 13 मार्च पासून सुरू होणार असल्याने राज्यातूनच नव्हे तर देश विदेशातून सुमारे 15 लाख भाविक भक्त पैठण नगरी दाखल होणार आहेत। दरम्यान षष्ठी महोत्सवानिमित्त पैठणला आलेल्या भोळ्या भाबळ्या वारकऱ्यांना साधू संत आणि महंतांना अक्षरशः गटरगंगा झालेल्या गोदावर नदीच्या दुर्गंधयुक्त मलमूत्र मिश्रित प्रदूषित पाण्यात पवित्र स्नान करावे लागणार असल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली। परिणामी लाखो वारकऱ्यांना साधू संतांना चर्मरोग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। मध्ययुगात गौरवशाली महाराष्ट्रावर परकीय आक्रमणे होत असताना शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी पैठणच्या गोदामाईच्या पवित्र वाळवंटात आई जगदंबेला दार उघड भय दार उघड अशी आर्त हाक देत प्रस्थापित बरबटलेल्या व्यवस्थेवर कठोर प्रहार केले, विपुल साहित्य जगासमोर मांडले। अशा कर्मठ अवस्थेतही दीनदलितांना कडेवर घेत उन्हावर तहानलेल्या गाढवाला पाणी पाजून प्रत्येक जीव ब्रह्मरूपी असल्याचा संदेश दिला। आपल्या कर्मवाणीतून शांती समता बंधुताचा संदेश देत आपल्या हयातीतच आपले सद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या समाधी घेतल्याच दिवशी फाल्गुन वद्य षष्ठी शके 1497 या दिवशी पैठणच्या वाळवंटात षष्ठी महोत्सव सुरू केला। तो आस्थायगतपणे सुरू आहे। यंदा 13 मार्चपासून पैठणला 424वा षष्ठी महोत्सव साजरा केला जाणार आहे। शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी फाल्गुन वद्य षष्ठी सन 1599 या दिवशी कृष्ण कमल तीर्थ या ठिकाणी गोदामाईत जलसमाधी घेतली। म्हणून शांतीब्रह्म संत एकनाथ षष्ठी महोत्सवात आलेले भोळे भाळे लाखो वारकरी साधू संत भाविक गोदावर नदीमध्ये पवित्र स्नान केल्याशिवाय आपल्या गावी परतत नाही। मात्र दुसरीकडे नाथषष्ठी महोत्सव केवळ 10 दिवसावर आला असताना पैठणच्या संत एकनाथ समाधी मंदिराच्या पाठीमागे गोदावरीला अक्षरशः गटारीचे स्वरूप प्राप्त झाल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली। पैठण शहरातीलच नव्हे तर नाथ समाधी मंदिराच्या परिसरातून कित्येक गटारीद्वारे मलमूत्र मिश्रित पाणी गोदावर नदीत सर्रासपणे सोडले जात असल्याने गोदावर नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे। इतकेच नव्हे तर नदीचे पाणी गटारीसारखे काळसर झाले आहे। यामुळे अनेक वारकऱ्यांना चर्मरोग झाल्याचे सांगण्यात येत आहे। गोदावर नदीची सफाईच केली जात नसल्याने नदीचे पाणी चिखलयुक्त झाले। नदीत मृतकांचे कपडे निर्मल्य असत्या टाकल्याने नदीला चक्क गटारीचे स्वरूप प्राप्त झाले। याबाबत येथे पाहणी केली असता नदीकाठी ठिकठिकाणी देवी देवतांचे फोटो मूर्त्या टाकून देण्यात आल्याचे दिसून आले। नदीच्या पाण्यात प्रचंड दुर्गंधी येत असल्याचेही निदर्शनास आले। याबाबत जिल्हा प्रदूषण नियंत्रण बोर्डाशी संपर्क केला असता गोदावर नदीचे पाणी पूर्णपणे प्रदूषित असल्याचे तसेच ते आंघोळ किंवा पवित्र स्नान करण्यायोग्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले। याचा अर्थ गोदावरी आता गटार गंगा झाली असताना नाथषष्ठी महोत्सवानिमित्त लाखो साधू संत भाविक वारकऱ्यांना चर्मरोग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। नाथषष्ठीनिमित्त 600 मानाच्या दिंड्या येतात, त्या याच वाळवंटात थांबतात। गोदावर नदीत मोका डुकरे कुत्रे घाण करत असताना दुसरीकडे मात्र भाविक पवित्र स्नान करत असल्याने आम्हाला बघवले गेले नाही। जिल्हास्थानी प्रशासन याबाबत कुठलीच कारवाई का करत नाही? गोदावर नदीची स्वच्छता करण्यात यावी या मागणीसाठी बालयोगी महंत भागवतानंद सरस्वती महाराज यांनी काही महिन्यापूर्वी गोदावर नदीच्या स्वच्छतेच्या मागणीसाठी पैठण नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढून पैठण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते।
मात्र केवळ आश्वासन देऊन प्रकरणावर पडदा टाकण्यात आला। प्रश्न आजही जैसे थे आहेत। आता ना षष्ठी निमित्त लाखो वारकरी साधू संत पैठण नगरी टेरे दाखल होणार असताना याच गटार गंगेत त्यांना पवित्र स्नान करावे लागणार असल्याची अत्यंत लाजरवाणी बाब समोर आली। परिणामी लाखो वारकरी साधू संतांना पैठणहून चर्मरोगाचा प्रसाद मिळणार आहे। अशी परिस्थिती निर्माण झाली असून या भयग्रस्त स्थितीमुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।